झी 24 तास एक पाऊल पुढे। श्रीलंकेमधल्या तमिळ नागरिकांच्या प्रश्नावरून द्रमुकनं आज युपीए सरकारचा पाठिंबा काढलाय। सरकारनं या प्रश्नावर दुर्लक्ष केल्याचा आरोप द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधींनी केला। द्रमुकच्या निर्णयामुळे सपा आणि बसपा या दोन पक्षांना कमालीचं महत्व प्राप्त झालं। या दोन्ही पक्षांचा इतिहास लक्षात घेतल्यास मध्यावधी निवडणुकीच्या दिशेनं देश जात असून मध्यावधी निवडणुकांची शक्यता प्रबळ झाली। युपीए सरकारवर पुन्हा एकदा संकटाचे ढग गडद झालेत। यावेळी निमित्त ठरलाय तो श्रीलंकेतील तामिळींचा प्रश्न। या प्रश्नावर सरकार गंभीर नाही असा आरोप करत केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी यांनी केली आहे। लोकसभेत द्रमुकचे 18 खासदार आहेत। करुणानिधींच्या या तामिळ हट्टामुळे केंद्र सरकार अस्थिर बनलंय, मात्र सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा विश्वास काँग्रेसनं व्यक्त केलाय। सरकार कोई खतरा नाही आहे, सरकार मजबूती से अपने काम में लगी रहेगी और जहां तक डीएमके की मांगे हैं और तमिलनाडु के लोगों की भावना है उस पर हमारी आपस में चर्चा हो रही है। युपीएतल्या या सुंदोपसुंदीनं विरोधकांना आयतं कोलीत मिळालंय। युपीए सरकार म्हणजे एक जुगाड आहे असा टोला भाजपनं लगावलाय। जनादेश की सरकार नहीं रही, जुगाड की सरकार रही और जुगाड की सरकार टोल मोल के समर्थन से चल रही थी। अब इसके टोल मोल के समर्थन का वक्त खत्म हो गया है और ये वेंटिलेटर पर पहुंच गई है। मागच्या 9 वर्षात 6 वेळा पाठिंबा काढण्याचा इशारा देणाऱ्या द्रमुकनं मंगळवारी अखेर पाठिंबा काढलाय। द्रमुकच्या या निर्णयामुळे सपा बसपा या दोन पक्षांना कमालीचं महत्व आलंय। आता या दोन्ही पक्षाच्या पाठिंब्यावर युपीए सरकारचं भविष्य ठरणार आहे। मुलायम यांच्यासह मायावतींनीही आपण सरकारच्या बाजूने ठामपणे उभे आहोत असं आश्वासन तातडीनं देऊन टाकलंय। सांप्रदायिक ताकतों को सत्ता से बाहर रखने के लिए, उनको कमजोर बनाने के लिए वर्तमान की स्थिति में तो सेंट्रल गवर्नमेंट को हमारा समर्थन जारी रहे। मायावती आज पाठिंब्याचं वचन देत आहेत, पण त्यांची आणि मुलायम सिंग यादव यांची आजवरची परंपरा लक्षात घेता ते कधीही टोकाचा निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे मध्यावधी निवडणुकीसाठी तयार रहा हा सोनिया गांधींनी पक्ष कार्यकर्त्यांना दिलेला इशारा अत्यंत सूचक असाच आहे। झी 24 तास रश्मी पुराणिक सह ब्युरो रिपोर्ट नवी दिल्ली। झी 24 तास एक पाऊल पुढे।